आज आपण 6वी विज्ञान यामधील पाठ 10वा बल व बलाचे प्रकार पाहणार आहोत. या इथे आपल्या दिशेने येणारा फुटबॉल गोलाच्या दिशेने ढकलण्यासाठी आपण त्याला गोलाच्या दिशेने पायाने ढकलतो, म्हणजे बल लावतो. दैनंदिन जीवनात आपण उचलणे, उडणे, सायकल चालवणे व वेळ प्रसंगी ते थांबवणे, ओझे ढकलणे, पिळणे, वाकवणे, गाडी चालवणे अशा अनेक क्रिया करतो आणि यासाठी जोर लावण्याची आवश्यकता असते. तर अशा जोराला आपण बल असं म्हणतो. तर बल म्हणजे काय? कोणत्याही वस्तूवर कोणत्याही प्रकारे उडणे व ढकलण्यासाठी लावलेल्या जोरास बल असे म्हणतात. आता बलाची आवश्यकता कशासाठी आहे? तर कोणतीही वस्तू आपणहून जागा बदलत नाही, वस्तू हलवण्यासाठी बलाची आवश्यकता आहे. गतिमान वस्तूची दिशा बदलवण्यासाठी, तसेच तिला थांबवण्यासाठी आणि वस्तूचा आकार बदलवण्यासाठी देखील बलाची आवश्यकता असते. तर आता आपण या बलाचे प्रकार पाहूया. बलाचे काही प्रकार आहेत. एक आहे स्नायू बल, यांत्रिक बल, गुरुत्वीय बल, तसेच चुंबकीय बल, घर्षण बल, स्थितिक विद्युत बल. ही काही बलाची प्रकार आहेत. तर आपण सर्वप्रथम स्नायू बल पाहूया. तर इथे एक चित्र दाखवलेलं आहे. या चित्रामध्ये शरीरातील हाडे व स्नायूच्या साह्याने काही हालचाली घडून येतात, म्हणजेच वजन उचलणारी व्यक्ती ही स्नायूबलाचा वापर करून वजन उचलते. स्नायूच्या साह्याने लावलेल्या बलाला स्नायूबल असे म्हणतात. पुढे आहे यांत्रिक बल. अनेक कामे करण्यासाठी आपण वेगवेगळ्या यंत्राचा वापर करतो. काही यंत्रे चालवण्यासाठी स्नायूबलाचा वापर होतो. काही यंत्रे ही विजेचा अथवा इंधनाचा वापर करून चालवली जातात. अशा यंत्रांना स्वयंचलित यंत्र असे म्हणतात, कारण या ठिकाणी यांत्रिक बल वापरले जाते. उदाहरणामध्ये शिलाई मशीन, विद्युत पंप, वॉशिंग मशीन, मिक्सर इत्यादी. यंत्राचा वापर करून आपण अनेक कामे करतो. यांची यंत्रामार्फत लावलेल्या बलाला यांत्रिक बल असे म्हणतात. गुरुत्वीय बल. एखादी वस्तू बल लावून वर फेकली की थोड्या उंचीवर जाऊन परत ती खाली येते. असं का होत असेल? किंवा झाडावरील फळे देखील जमिनीवर पडतात. पृथ्वी ही सर्व वस्तू स्वतःकडे खेचते आणि पृथ्वी जे बल लावून वस्तूंना आपल्याकडे खेचते त्यास गुरुत्वीय बल असे म्हणतात. गुरुत्वाकर्षणाचा शोध हा सर आयझॅक न्यूटन यांनी 17व्या शतकात लावला. पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे नेहमी वर जाणाऱ्या वस्तूच्या विरुद्ध दिशेने असते. त्यामुळे वर फेकलेल्या वस्तूची गती कमी होत जाते व शेवटी ती शून्य होते आणि नंतर ती वस्तू आणखी वर न जाता खाली पडायला लागते आणि खाली पडताना तिच्या गतीत गुरुत्वीय बलामुळे सतत वाढ होत असते. पोते उचलण्याच्या क्रिया चित्रात दाखवलेल्या आहेत. एक पोते लहान आहे तर दुसरे मोठे आहे. दोन्ही पोती उचलताना काय फरक दिसतो? म्हणजेच लहान पोत्यावरील गुरुत्वीय बल कमी आहे, म्हणजेच त्याचे वजन कमी आहे. त्यापेक्षा मोठ्या पोत्यावरील गुरुत्वीय बल हे जास्त आहे, म्हणजेच त्याचे वजन जास्त आहे. म्हणजे जास्त वजन उचलण्यासाठी जास्त बल लावावे लागते. वस्तूचे वजन करण्यासाठी वस्तू ताणकाटेला टाकतात, म्हणजेच टांगलेली वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाने खाली ओढली जाते. त्याचवेळी स्प्रिंगच्या ताणाचे बल हे वस्तूला सतत वर ओढत असते. ज्यावेळी स्प्रिंगचा ताण आणि पृथ्वीचे गुरुत्वीय बल समसमान होतात त्यावेळी वस्तू स्थिरावते. या स्थितीत काट्यावरील मोजपट्टीवरून गुरुत्वीय बल समजते, म्हणजेच वस्तूचे वजन समजते. वस्तूवरील गुरुत्वीय बल म्हणजेच त्या वस्तूचे वजन होय. चुंबकीय बल. टेबलावर एक चुंबक ठेवा. एक मोठा लोखंडी खिळा चुंबकाकडे न्या. तो चुंबकाला चिकटते. आता हे चुंबक हवेत खिळ्यापासून दुरुपयोग करा तर तो खिळा जो आहे तो चुंबकाकडे आकर्षला जातो. म्हणजे चुंबकामुळे लावल्या गेलेल्या बलाला चुंबकीय बल असे म्हणतात. घर्षण बल. इथे कॅरमच्या सोंगटीला हळूच टिचकी मारली असता ती कॅरम बोर्डवरून सतत घसरत पुढे जाते. पुढे काही अंतरावर जाऊन ती थांबते. तसेच सपाट जमिनीवरून घरंगणारा चेंडू थोड्या अंतरावर जाऊन थांबतो.
दोन पृष्ठभाग एकमेकावर घासत असताना त्यांच्यामध्ये घर्षण बल कार्य करू लागते, ते नेहमी गतीच्या विरोधात कार्य करते. सायकल चालवताना ब्रेक लावला की थोड्या अंतरावर जाऊन सायकल थांबते. गुळगुळीत पृष्ठभाग एकमेकावरून सहज घासता येतात कारण यामध्ये घर्षण बल कमी असते, तर खडबडीत पृष्ठभाग एकमेकावरून सहज घासता येत नाही कारण यामध्ये घर्षण बल जास्त असते. जमिनीवरून चालताना घर्षण बलामुळेच पुढे जाणे शक्य होते. घर्षण नसेल तर आपण पाय घसरून पडतो. उदाहरणामध्ये तेलकट किंवा ओल्या फरशीवरून चालताना घसरण्याची शक्यताही जास्त असते. स्थितिक विद्युत बल. कागदाचे बारीक कपटे टेबलावर पसरा. थर्माकोलचा एक तुकडा किंवा फुगवलेला फुगा रेशमी कपड्याजवळ घासून त्या कपड्याजवळ आणा, किंवा मोहराची पीस वहीच्या दोन कागदात घासून ते बोटाजवळ आणून बघा, तर यावेळेस कागदाचे कपटे किंवा मोहराचे पीस हे हालताना दिसते. घर्षणामुळे रबर, प्लास्टिक, एबोनाइट यासारख्या पदार्थावर विद्युत प्रभार निर्माण होतो. अशा विद्युत प्रभारित पदार्थामध्ये जे बल निर्माण होते त्याला स्थितिक विद्युत बल असं म्हणतात. एकत्रित बले. एखादी क्रिया घडत असताना विविध प्रकारची बले ही वस्तूवर कार्य करतात व ती क्रिया पूर्ण होते. रोलर कोस्टर किंवा समुद्रकिनाऱ्यावर सेलबोटच्या कसरती ही एकत्रित बलाची उदाहरणे आहेत. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची बले ही एकत्र आलेली असतात.